आज जो आदेशाचं जे स्वागत सर्वांनी करत आहे त्याचं स्वागत मी देखील करते आणि आता कुठेतरी झरांगे पाटलांनी शांततेत घ्यावं असं मी तुमच्या माध्यमातून सांगते, कारण की ऑलरेडी मराठा समाज हा EWS मधलं 8.5% आरक्षण घेतच होता, त्याचप्रमाणे कुणबी म्हणून पण ते आरक्षण घेत आहेत, त्या आणि आता परत नवीन सामाजिक आणि शैक्षणिक आरक्षण देखील आज त्यांना 10% दिलं जात आहे, त्यामुळे म्हणून झरांग्यांनी शांततेत बसावं असं मी त्यांना सांगत आहे आपल्या माध्यमातून, कारण की वारंवार त्यांनी जी भूमिका घेतलेली आहे मारुतीच्या शेपट्यासारख्या त्यांच्या मागण्या ह्या वारंवार चालूच आहेत आणि सर्व सरकारला त्यांच्या पुढे का झुकावं लागतं हे माहीत नाही, कारण की ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर बसून हे सर्वांना शिव्या घालतात, मुख्यमंत्र्यांना घालतात, उपमुख्यमंत्र्यांना घालतात, आमच्या आदरणीय साहेबांना घालतात आणि तरी देखील सर्व निमूटपणे त्यांचं ऐकत आहेत, याच्या मागे काय कारण आहे हे मला माहिती नाही, परंतु मी सांगेल की त्यांना सलाईन लावण्याऐवजी त्यांना मेंटल हॉस्पिटलला येरवड्याच्या आणा आणि एकदा शॉक द्या, हा रामबाण उपाय हा सरकारचा असणार आहे, जर सरकारला सुचत नसेल तर आम्ही एक सामान्य कार्यकर्ता म्हणून सरकारला ही आमच्या मार्फत एक विनंती करत आहे. आज जे आपल्या शासनाने निर्णय घेतलेला आहे अतिशय शहाणपणाचा निर्णय घेतलेला आहे आणि मराठा समाजाला वेगळं 10% आरक्षण दिलेलं आहे, शैक्षणिक आणि नोकरीमधलं आरक्षण दिलेलं आहे, शुक्रे समितीने जो अहवाल दिला आहे त्यांना मागासलेपणा सिद्ध करून ज्या आयोगामध्ये फक्त आणि फक्त मराठा समाजाचे नेते आहेत आणि त्या मागास आयोगामध्ये कुणीही मागासवर्गीयांचा कुणीही त्या आयोगामध्ये सदस्य नाही आहे, सगळ्यांना हटवून ह्या लोकांना घेतलं, शुक्रे यांना अध्यक्ष केलं आणि त्यांचा तो अहवाल त्याच्यानुसार त्यांना 10% आरक्षण दिलं, ठीक आहे, आता त्याचा त्या आरक्षणाचं आम्ही स्वागत केलेलं आहे आणि खूप 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 शुभेच्छा मराठा समाजाला आणि या मुख्यमंत्र्यांना दिलेला आहे, मराठा मुख्यमंत्र्यांना आम्ही शुभेच्छा दिलेल्या आहेत, तर त्याचं आता कुठेतरी झरांगे पाटलांनी स्वागत केलं पाहिजे आणि आता वाद थांबवला पाहिजे आणि कुठेतरी सगळे सोयरीची जी संकल्पना त्यांची आहे त्यांनी डोक्यातून बाहेर काढलं पाहिजे, ज्याला कायद्याचं नॉलेज नाही ज्या 3-5 माणसाच्या मागे किती दिवस तुम्ही फिरणार आहात, बस झालं ना, आता एक शहाणपणाचं या सरकारने उपमुख्यमंत्र्यांनी दोघांनी आणि मुख्यमंत्र्यांनी निर्णय घेतलेला आहे तर त्याचा सर्व आम्ही OBC समाजाने स्वागतच केलेलं आणि अभिनंदन केलेलं आणि इथून पुढे पण त्यांचा ताट वेगळा असावा, आमचं ताट वेगळं असावं आणि जे काही कुणबी नोंदी त्यांच्या खाडाखोड करून दिलेल्या आहेत त्याच्यासाठी एक वेगळी श्वेत पत्रिका काढावी आणि ते रद्द करावं, खाडाखोड झालेल्या कुणबी नोंदी इथून पुढे सगळे सोयरीची अधिसूचनासुद्धा रद्द करावी आणि आता OBC समाजामध्ये कुणबी सर्टिफिकेट देणं तात्काळ मुख्यमंत्र्यांनी बंद करावं, तरच OBCचं समाधान होईल OBC समाजाचं आणि मगच आम्ही या निर्णयाचं सरकारचं स्वागत करू, धन्यवाद. झरांगे पाटलांच्या मागे नेमकं कुणाचे हात आहेत, कुणाच्या सांगण्यावरून ते राजकारण करत आहेत ह्याचंही अगुपित आम्हाला आणखी उलगडलं नाही आहे, कारण वारंवार त्यांचं मारुतीच्या शेपटीसारखं त्यांचं जे मागण्या आहेत ते वाढतच चाललेत, सुरुवातीला मराठवाड्यामध्ये त्यांना आरक्षण हवं होतं मराठा समाजाला, नंतर त्यांना महाराष्ट्र, नंतर सरसकट, नंतर सगळे सोयरे, त्यांना सुरुवातीपासून मराठा समाजाची मागणीच नव्हती राजकीय आरक्षण, मग कुणबीचा ज्यांना कुणबी सापडले त्यांना सुरुवातीपासून आपण आरक्षण देतच आहे पण ज्यांच्या नोंदी नाही आहेत त्यांना कशाला सरसकट आरक्षण हवं आहे, तर हे झरांगे साहेबांची मागणी, त्यांनी समजून घ्यावं, कायद्याचं नॉलेज घ्यावं, सगळे सोयरेच्या व्याख्येमुळे इतर समाजही अडचणीत येणार आहे, कायद्याच्या दृष्टीने ते टिकणारं नाही आहे, त्याच्यामुळे तिसरी शिकलेल्या माणसाला सर्वांनी मिळून समजवून सांगणं गरजेचं आहे आणि जर ते ऐकत नसतील तर सरकारने त्यांना तात्काळ अटक करावी आणि इथून पुढे हा खेळखोंडोबा चालणार नाही, OBC समाज शांत बसणार नाही, आम्ही OBC समाज OBC नेते म्हणून या सरकारचं अभिनंदन करू, वेगळं त्यांना आरक्षण दिले, गोरगरीब मराठा समाजाचं भलं होईल या आरक्षणातून आणि 100% हे कोर्टात टिकणारं आरक्षण आहे याचा आम्हाला सार्थ विश्वास आहे आणि मुख्यमंत्र्याचा आम्ही दोन्ही देवेंद्रजी फडणवीस यांचं खूप खूप मनापासून आभार मानते. आज राज्य सरकारने जो मराठा आरक्षणाचा जो निर्णय घेतला आहे त्याचं OBC म्हणून आम्ही स्वागत करतो आणि झरांगे पाटलांनी आता तरी महाराष्ट्रामध्ये OBC वाद थांबवावा, कारण राज्य सरकारनं मराठा समाजाला जो प्रामाणिक मराठा 10% जो आरक्षण देण्याचा प्रयत्न केला आहे त्याचं OBC स्वागत करतो.